केळवे जंजिरा जलदुर्ग नामशेष होण्याच्या मार्गावर 100 वर्षाहून अधिक काळ किल्ल्याच्या जतनीकरणासाठी कोणतीही डागडोजी केली नाही। पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक जलदुर्गात स्थापत्यशास्त्र दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा म्हणून गणला जाणारा केळवे समुद्र दांडाखाडीतील जंजिरे केळवा याची सातत्याने दुरावस्था होत आहे। केळवे पर्यटनाच्या विकासात केळवे प्रांतातील लहान मोठे बुरुज भुईकोट जलदुर्गबाबत काही विचार न झाल्याने एक अमूल्य ठेवा नामशेष होण्याच्या प्रवासाला लागला आहे। मागील किमान 100 वर्षाहून अधिक काळ किल्ल्याच्या जतनीकरणासाठी कोणतीही डागडुजी न झाल्याने किल्ल्याच्या पायाकडील बरेचसे चिरेबंदी दगड व त्यावरील चुन्याचा गिलावा याची मोठ्या प्रमाणात व सातत्याने पडझड होत आहे। गेल्या काही वर्षात किल्ल्याच्या मागील तटबंदीची झालेली पडझड आता समुद्राच्या लाटांनी अधिकाधिक वाढली आहे। मुख्य तटबंदीत आधारासाठी असलेले लहान मोठे दगड माती चुन्याचा गिलावा यांची लाटांच्या माऱ्याने झीज होऊन नुकसान होत आहे। किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत प्रीतम पाटील व संवर्धन मोहिमेचे योगेश पाटील यांनी 9 मार्च 2022 रोजी केलेल्या किल्ल्याच्या आगामी संवर्धन आराखडा नियोजन पाहणीत किल्ल्याच्या तटबंदीच्या चिऱ्यांची पूर्वीपेक्षा अधिक पडझड झाल्याचे निदर्शनास आणून दिले। गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी व स्थानिक प्रशासन यास देण्यात आलेल्या निवेदनावर कोणतीही उपाययोजना न झाल्याने दुर्गमित्रांनी संवर्धनासाठी पुरातत्वीय दृष्टीने आराखडा निश्चित केला आहे। यासाठी किल्ले वसई मोहीम व संवर्धन मोहीम केळवे अंतर्गत गेली 1.5 वर्ष विविध पातळीवर प्रत्यक्षात भेटी घेत आहेत। सदर किल्ल्याच्या संवर्धनासाठी 2006 साली दोन्ही संघटनांनी महाश्रमदान मोहीम आयोजित करून गडाच्या अंतर्गत भागातील तटबंदीला एकरूप झालेली धोकादायक झाडे काढली होती। संवर्धन मोहीम केळवे व किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत सातत्याने गेली अनेक वर्ष सदर जलदुर्गाच्या संवर्धनासाठी श्रमदान मोहीम आयोजित करण्यात येत आहे। किमान या श्रमदानातून तटबंदीवर उगवलेली अनावश्यक काटेरी झुडपे धोकादायक झाडे काढण्यात येत असल्याने काही भिंती आजही शाबूत आहेत। दरवर्षी केळवे मोहीम विजय दिनाचे औचित्य साधून संवर्धन मोहीम केळवे अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम व भगवा ध्वज मानवंदना देण्यात येत असते। केळवे जंजिरा संवर्धनासाठी शासकीय व पुरातत्वीय पातळीवर उपाययोजना होणे काळाची गरज आहे। जलदुर्गाच्या यादीत मानाचे स्थान प्राप्त झालेले गडकोट भूईसपाट होणे अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मत इतिहास अभ्यासक व किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख श्रीदत्त नंदकुमार राऊत यांनी व्यक्त केले।